महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार नितेश राणे यांनी देवगडमध्ये विविध संकल्पना सत्यात उतरवण्याचा जो सपाटा लावलाय तो भव्य देवतेच्या साक्षात्काराची प्रचिती आणून देणारा ठरतोय. राणे कुटुंबियांचं आणि तमाम सिंधुदुर्गवासियांचा हक्काचा शिलेदार असलेले आमदार नितेश राणे हे असंच देवगडला पडलेलं एक जणू सोनेरी स्वप्न, ज्या स्वप्नानं देवगडचा केवळ कायापालटच नाही केला तर इथल्या सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांना देखील आशेचा किरण मिळवून दिला. भारतातल्या पहिल्या कंटेनर चित्रपटगृहात आज समारोप होत असलेला सिंधुदुर्ग भारतीय चित्रपट महोत्सव हा देवगडवासियांसाठी लाभलेला त्यातलाच एक आशेचा किरण आहे. देवगडमध्ये सुरू असलेला सिंधुदुर्ग भारतीय चित्रपट महोत्सव भविष्यात रोजगाराची नांदी ठरणारा असून आज माझं देवगड बदलतंय अशी सकारात्मक प्रतिक्रिया प्रत्येक देवगडवासियांच्या मुखातून बाहेर पडते. दोन हजार 2014 साली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि निवडणुकीच्या निकालाअंती आमदार नितेश राणे यांच्या रूपानं देवगडला एक तरुण तडफदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवगडला पर्यटनात्मक विकासाच्या प्रवाहात घेऊन जाणारा लखलखता हिरा सापडला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी या हिऱ्याला अगोदरच पैलू पाडले असल्यामुळे या हिऱ्यानं अवघ्या 3 वर्षात देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघ स्वकर्तृत्वानं कुणाचाही हात पोहोचू शकणार नाही एवढ्या उंचीवर नेऊन ठेवला. देऊ तो शब्द पुरा करू या शब्दांना जागत आमदार नितेश राणे यांच्या या उत्तुंग कर्तृत्वाचं नेमकं गमक काय आहे याचा जेव्हा मागोवा घेतला तेव्हा समोर आलं विकासाचं व्हिजन घेऊन समाजकारण करणारा आमदार नितेश राणे यांच्यामधलं एक कुशाग्र नेतृत्व. या नेतृत्वानं देवगडच्या सर्वांगीण विकासाची स्वतः स्वप्न पाहून ती सत्यात तर उतरवलीच पण देवगडमधल्या जनतेला देखील आपल्या न भूतो न भविष्यती अशा अचाट कर्तृत्वानं विकासाची स्वप्न पाहायला भाग पाडलं. देवगडमधल्या जनतेच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल घडविण्यात आमदार नितेश राणे यांचं मोठं योगदान आहे असं म्हटल्यास ते नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. देवगडमध्ये वॅक्स म्युझियम, वॉटर स्पोर्ट्स यासारख्या पर्यटन व्यवसायाला पोषक असलेल्या संकल्पनांसहित भारतातलं पहिलं कंटेनर थिएटर देवगड इथं उभं करून हापूस आंबा आणि मासेमारीपुरता मर्यादित असलेला देवगड तालुका अवघ्या 4.5 वर्षात जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणला. आमदार नितेश राणे यांनी यापुढे जात अजून एक टाकलेलं पाऊल म्हणजे कंटेनर चित्रपटगृहात सलग 4 दिवसांपासून सुरू असलेला सिंधुदुर्ग चित्रपट महोत्सव. या महोत्सवानं देवगडला काय दिलं असा कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. या चित्रपट महोत्सवानं देवगडला भारतीय चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. या महोत्सवामुळे अभिनेता कुशल बद्रिके, सुरुची आडारकर, सविता मालपेकर, अनिल गवस, जयवंत वाडकर, ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा जोशी यांच्यासारख्या सिनेसृष्टीतल्या कलाकार मोठे मोठे दिग्दर्शकांची पावलं देवगडकडे वळली. अर्थातच कुणाच्याही मनाला भुरळ पाडणाऱ्या देवगडच्या निसर्ग सौंदर्यानं या सर्वांनाच देवगडवर प्रेम करायला भाग पाडलं. भविष्यात चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं आम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा देवगडला यायला आवडेल अशा बोलक्या प्रतिक्रिया या सर्वांनीच बोलताना व्यक्त केल्यात. देवगड तालुक्याचं पर्यटन आणि चित्रपट या दोन्ही मण्यांना एकाच धाग्यात गुंफण्याचा आमदार नितेश राणे यांनी केलेला प्रयत्न भविष्यात देवगडवासियांसाठी पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी दिशा दाखवणारा ठरणारा आहे यात तीळ मात्र शंका नाही. या चित्रपट महोत्सवामुळे देवगडच्या बाजारपेठेत आजच्या दिवसाला किती रुपयांची उलाढाल झाली या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा या महोत्सवामुळे देवगडच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड पडला असून भविष्यात या महोत्सवाच्या नावावरूनच देवगडची ओळख निर्माण होईल असं म्हटल्यास वावगं ठरू नये. माननीय आमदार नितेश नारायणराव राणे साहेब यांच्या संकल्पनेतनं भारतातील पहिल्या कंटेनर थिएटरमध्ये हे जे फिल्म फेस्टिवल 2019 सालात होत आहे त्या फिल्म फेस्टिवलमुळे इथल्या स्थानिक रोजगारावर खूप सारा चांगला इफेक्ट पडत आहे. जसं करीन आपलं एक फूड काउंटर इथे त्याचा बिझनेस डबल झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीचा डेव्हलपमेंट हळूहळू देवगडत आहे. खूप सारे डायरेक्टर्स आणि विविध प्रकारचे लोक येत आहेत त्यांना इकडचं वेगवेगळी पर्यटन स्थळं ते बघत आहेत त्यांना पण तिथे त्याच्या पुढे भविष्यात फिल्म बनवायचा संधी उपलब्ध होणार आहे आणि त्याचा चांगला इफेक्ट
हा इथल्या स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी होईल. जसं की आपल्या या फिल्म फेस्टिवलमध्ये कंटेनर थिएटरमध्ये आज आपलं फूड काउंटर आहे, त्या फूड काउंटरला जसा चांगला फायदा होत आहे तसाच या फिल्म फेस्टिवलचा सर्वतोपरी फायदा होणार आहे. जे राणी जे उपक्रम आता सुरू केले आहेत ना, हे चांगले आहेत कार्यक्रम उपक्रम, परंतु त्याच्यामध्ये आमच्या व्यवसाय दृष्टीने आमचा फायदा होणार आहे, भविष्याचा फायदा होणार आहे. ह्या फिल्म फेस्टिवलमुळे आता ऑफ सीझन आहे आमचं खरं म्हणजे बघायला गेलं तर, परंतु नितीश राणेंच्या कृपेमुळे आता 7 तारीखपर्यंत आमचे रूम पॅक आहेत, त्यामुळे तो एक आमचा चांगला फायदा होतो.